जाफराबादच्या समर्थ विद्यालयातले शिक्षक गजानन खरात यांच्या मृत्यूनं एकच खळबळ उडाली आहे. या शाळेला अनुदान नसल्यानं इतर शिक्षकांसोबत खरात यांनी औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर 1 जून पासून उपोषण सुरू केलं. पण 8 जूनला त्यांची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं. उपोषणामुळेच त्यांचं निधन झाल्याचा आरोप खरात यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 8 वर्षापासून तिथे काम करत होते ते. शाळा एक ग्रँड देत होती त्यांना. बस मुंबईला जायचं यायचं तेच सुरू होतं त्यांचं. आता 1-3 तारखेला उपोषणला बसलेले होते वाटतं. त्याच्यामधून ते घरी आले परवा दिवशी आणि शेतामध्ये काम केलं त्यांनी तब्येत खराब टेन्शन घेतलं एकदम. त्यांनी 2 दिवसापासून चमक निघत होती म्हणे. चमक निघत होती तर रात्री म्हणे दवाखान्यात जायचं. पण आम्ही काही म्हणजे टाळाटाळ केली पैशामुळंच. आणि आज सकाळी जाऊ म्हटलं तर ते म्हणजे संडासला गेले तिकडं आणि तिकडंच पडले. 14 वर्षापासून बिना पैशाचं गावकरी लोकांनी मदत करेल त्याला. आज माझ्या नातूची परिस्थिती झाली तरी बी या शासनानं कदर नाही केली. खरात गेल्या 10 वर्षापासून समर्थ विद्यालयात पगाराविना काम करत होते. घरच्या 1.5 एकर जमिनीतून मिळणाऱ्या तुटपुंज उत्पन्नातूनच त्यांच्या संसाराचा गाडा ओढला जायचा. खरात यांच्या निधनानं कुटुंबाचा आधारवडच हरवलाय. सरकारचं धोरणच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय. शासनानं 6 महिन्यापासून याद्या पडून होत्या. जर माननीय विनोद तावडे शिक्षण मंत्री यांनी जर याद्या लावल्या असत्या आणि त्यांना निधी मंजूर जर समजा झाला असता घोषितवाल्यांना तर आज या ठिकाणी आज आपल्यामध्ये गजानन खरात सर या ठिकाणी आज असते. औरंगाबाद येथील उपसंचालक कार्यालयावर ते उपोषणाला बसलेले होते. परंतु प्रकृती खालावल्यामुळे ते घरी आले आणि अशातच प्रकृती त्यांची जास्त खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आणि या मृत्यूला फक्त शासनच जबाबदार आहे. नेहमी आश्वासन देणाऱ्या ह्या सरकारवर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व सुधीर मुनगंटीवार जे अर्थमंत्री आहेत ते अनुदानाची तरतूद करायला मागे पुढे पाहत आहेत. ह्या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. विना अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी उपोषण आंदोलन अगदी थेट कोर्टापर्यंत शिक्षकांनी धाव घेतली. पण त्यांच्या लढ्याला अजून यश आले नाही. या लढ्यात खरात यांच्यासारख्या शिक्षकाचा बळी जातोय हे आणखी दुर्दैव. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.